हाय एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी उर्मिला आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. कारण आज आता मी सध्या ब्लॉग बनवत नाही आहे, स्पेशल शॉपिंग जी केली आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. कारण मी रविवारी शॉपिंग केली, सोमवार गेला, काल मला दाखवायलाच भेटलं नाही, तर आज मंगळवार आहे. तर हा मी सेपरेट व्हिडिओ करते. आजचा जो ब्लॉग असेल तो ह्याच्यानंतर मी सुरू करणार आहे. तर आधी सगळ्यात नाहीतर ब्लॉग खूप मोठे होतात आणि मला एडिटिंगला प्रॉब्लेम होतो आणि अपलोड करायला पण प्रॉब्लेम होतो आणि ते नेटवर्कचा थोडा इश्यू आहे. तर मी आजच्या ह्या छोट्याशा ब्लॉगमध्ये मी काय जी तुळशीबागेला मी गेलेलो संडेला, ती शॉपिंग केली आहे ते दाखवते तुम्हाला. तर ॲक्च्युली कशाला गेलेलो, तर आता हा संडेच गेला, त्याच्यानंतर संडे नाही आहे आणि मिजांना संडेला सुट्टी असते आणि नेक्स्ट संडेला मकर संक्रांत आहे. तर त्याची वाण वगैरे मला बघायची होती, वाण काय काय घ्यायचं ते डोक्यात ठेवून गेलेली, पण तसं एक भेटलं नाही मला. पण मी जे घेतलं ते तुम्हाला दाखवते. ॲक्च्युली वाणामध्ये मला घ्यायचं होतं ते म्हणजे रांगोळीचे साचे असतात ना, लांब असे आपण डोरवर काढतो, ते मला घ्यायचे होते. पण ते भेटले नाही, लाकडी होते पण ते 150 रुपयाला होता, पण मी घेतले नाही ते. आम्ही जेव्हा वाण मी आता घेतलंय ते घेतल्यानंतर आम्हाला ते दिसले, पण एवढ्या महाग तर घेतले नसते कारण 10-12 तर घ्यावे लागणार होते, त्यामुळे मी एवढे महाग तर घेतले नसते. पण मला ते साचे प्लास्टिकमध्ये असतात ना ते घ्यायचे होते, किंवा राऊंडमध्ये पण आपण देऊ शकतो. खूप आता खूप हे व्हरायटीज आहेत जे आपण देऊ शकतो. आपण काय ते देवाचं जे अंथरायचं असतं ते वस्त्र ते पण देऊ शकतो. देवाला सगळ्यांना यूज होतंच, सगळे कुठली ना कुठली पूजा मांडतातच. तर सो ते मी तुम्हाला दाखवते काय घेतलं ते. सगळ्यात आधी बिंदू नाही घेतलंय, मंकी, हा उंदीर घेतलाय. हा तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितला असणार, त्याच दिवशी रविवारच्या दिलेला मी दिलेला. तर चावी दिल्यावर फिरतो हा एक घेतलाय. आणि नेहमी जेव्हा मला बाहेर जाते किंवा कुठे जाते, सॅक घेऊन जावं लागतं, पिल्लूच्या बॉटल बिटल जे आहे, दूध पिशवी दूध वगैरे घेऊन, दूधच्या बॉटल त्यासाठी मी पिल्लूसाठी ही छोटी बॅग घेतली आहे. चेन आहे ह्याला अशी, म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त पिल्लूचं जे काय आहे रायपर एक वगैरे तसं घेऊन फक्त कुठेतरी जवळ जावं लागतं मला तेव्हा. लांब वगैरे तर आम्ही सॅक घेऊन जातो आणि तिची बॅग आहे ती घेऊन जातो कुठे गावाला वगैरे जायचं असेल, पण तिथे जवळच्या जवळ मला पाहिजे होती. आणि आता मी पिशवीतून घेऊन जात होती. तर हे बघा हा एक घेतलाय आणि हा 100 रुपयाला पडला, म्हणून मिस्टर बोलले अजून एक घे तुझ्यासाठी, म्हणून मग मी दुसरा माझ्यासाठी घेतला हा बटरफ्लायवाला. तर हा छोटा आहे आणि हा मोठा आहे. थोडा छोटा आणि मोठा असला तरी पण दोघांची प्राइस सेमच आहे. हे पण 100 रुपये आहे आणि हा पण 100 रुपयालाच मिळाला. तर हा पहिला घेतला आम्ही, नंतर आम्हाला येताना हा दिसला तेव्हा हा येताना घेतला. त्याच्यानंतर पिल्लूसाठी घेतले 3 पॅन्ट घेतले असेवाले, हे फुल पॅन्ट डेली वेअरसाठी घेतले. एक तिने घातली रेड कलरमध्ये आणि ही एक आहे फ्लावरवाली, असं एक घेतलं. आणि पिल्लूसाठी जे स्टिकरवरती रात्री चमकतात तारे बिरे ते तिला डॅडीने घेतलंय. आणि तिला शूज घेत होतो आम्ही, पण शूज आम्हाला काय भेटले नाही व्यवस्थित. मोठ्या लोकांचे शूज पण 250 रुपये सांगत होते आणि लहान मुलांचे पण तेवढे सांगत होते, त्यामुळे आम्हाला ते वर्थ वाटलं नाही, मग आम्ही घेतले नाही. तर हे तिला आणलंय, ते हे लावायचं आहे बेडरूममध्ये. त्याच्यानंतर मकर संक्रांत स्पेशल ट्यूब बरं भेटणार इथे. आम्हाला दमनला होतं तेव्हा खूप प्रॉब्लेम व्हायचा, तिळगूळ भेटायचे नाही कलरवाले. तर हे घेतलं एक पॅकेट. आणि पिल्लूसाठी घेतलंय दागदुली, पिल्लूला घालायचे आहेत. मागच्या वर्षी घातलेले तिला, पण त्याच वर्षी तिला इंजेक्शन दिलेलं ना, तर ती क्रँकी होती खूप, नुसतं घालून फोटो काढलेले. तर आता हे पण घालायचं आहे तिला. तर ते सगळं एकदा शॉपिंग करून आणली, जे सुगड वगैरे असणार आहे ते मी इथे जाऊन घेऊ शकते. त्याच्यानंतर वाणमध्ये मी काय आणलंय, वाण द्यायला तर असे कुंकू, हळद कुंकूचे हे आहेत प्लेटमध्ये दोन हळद कुंकू आणि ठेवायचं असं आहे. पण ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे डिझाईन आहेत, तर मी सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन घेऊन आली आहे. ही आणि ही जरा वेगळी आहे, ह्याचा गोलमध्ये आहे शेप, ह्याचा थोडासा चौकोन आयताकृती असा आहे. त्याच्यानंतर हे पान आहे. त्याच्यानंतर अजून एक प्रकार आहे तो म्हणजे हा मोराच्या साच्यासारखा. तर असे घेतलेत, तर मी हे एक डझन आणले 12. तर एवढेच माझी जास्त तिथे ओळख नाही आहे, त्याच्यामुळे एक डझनला
300 रुपये डझन होतं, तर ते मी एक डझन आणलं हे सगळं. आणि तिळगुळ वाटतं 40 रुपये होते, हे पाव किलो असतील. आणि हे पिलूचं 120 रुपये सगळं दागिने. आणि हे 120 रुपये, ह्याचं मी तुम्हाला सांगायला विसरली. त्याच्यानंतर माझ्यासाठी खूप शॉपिंग केली आहे. खूप दिवसांनी मी म्हणजे इतके दिवस तिकडे गेली, पण कधी मी माझ्यासाठी एकच कुर्ता आतापर्यंत घेऊन आली आहे. गणपतीला गेलेली तेव्हा जीन्सवरचा, पण आत्ता मी खूप सारी माझ्यासाठी शॉपिंग केली आहे. तर पहिल्यांदा मी त्या दिवशी गेलेली, म्हणजे आमच्याकडे पाहुणे आलेले तेव्हा गेलेली, तेव्हा मी 2 कुर्ते घेतलेले, हा आणि हा. हा नेव्ही डार्क ब्लू आहे, ब्लॅकमध्ये दिसत असेल पण डार्क ब्लू आहे. आणि हा थोडासा ग्रीन, रामा ग्रीनच म्हणू शकतो, थोडासा रामा ग्रीनमध्ये आहे, थोडासा पिस्तामध्ये थोडासा आहे. तर मला हे बघा, मी दाखवते एक एक. असं नेक असाच नेक आहे याला, बाकी पूर्ण प्लेन. तर असे खूप सारे कुर्ते घेऊन आली आहे मी. हे मी त्या दिवशी घेतलेले 2, याची पण असंच नेक आहे आणि पूर्ण प्लेन, आणि मागे पण तसंच प्लेन. हा एक कुर्ता मला 200 रुपयाला पडला. हे 2 मी अगोदर घेऊन आले, आणि काल मी गेलेली म्हणजे रविवारी जेव्हा गेलेली तेव्हा मी 4 कुर्ते घेऊन आले आहे. 2 मिस्टरांचे आवडते आणि 2 माझ्या आवडते. तर तुम्हाला कुठला आवडला ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर हे आहे कुर्ते. तर सगळ्यात फर्स्ट म्हणजे 2 मिस्टरांना आवडला खूप, तो म्हणजे हा व्हाईटमध्ये आहे, पूर्ण व्हाईट आहे. आणि ते फक्त थोडासा हे आहे, एम्ब्रॉयडरी आहे बघा, आणि बाकी फुल व्हाईट, पूर्ण व्हाईट. तर हा मला आम्ही त्या दिवशी वहिनीबरोबर गेलेली तेव्हा, म्हणजे ती आम्ही दिवशी बागेत गेलेलो तेव्हा पण मी बघितलेला, तेव्हा पण मला हा आवडलेला. पण मी कापडामुळे घेतला नाही, कारण कापड असा चुरा चुरा पडल्यासारखा आहे, पण तो कापडाचा पॅटर्नच तसा आहे. पण मिस्टर बोलले नाही घे तू, तुला भेट चांगला दिसेल, आणि त्यांना खूप आवडला त्याच्यामुळे मी घेतला हा एक. त्याच्यानंतर त्यांचा आणि मला पण हा खूप आवडलेला, आणि त्यांना दाखवलं तर त्यांना पण आवडला हा एक कलर. हा तर माझ्याकडे कलर पण नाही आणि डिसेंट कलर आहे बघा, मस्त वाटतो आहे. आता किती कॅप्चर होतं आहे मला माहिती नाही, पण दाखवायचं काम मी करते. तर हा आहे, पुढे नॉड आहे इथे. मला कलर आवडला ह्याचा म्हणून मी हा घेतला, आणि मिस्टरना दाखवला बरोबर आवडला म्हणून मी हा घेतला. त्याच्यानंतर ज्या पहिल्यांदा गेलेलो तेव्हा पण मला हा कलर खूप, मला हा पिस्ता कलर आता बघा मी पण घातलाय, मला हा कलर खूप आवडतो, खूप म्हणजे खूप आवडतो. ऑरेंज सॉरी येल्लो आणि ग्रीनमधला तो जो कलर असतो ना तो, त्याच्यामुळे मी हा कुर्ता एक घेतला. हा पण भारी आहे ना, तुम्हाला कुठला आवडला तुम्हाला सांगा. आणि त्याच्यानंतर रेडमध्ये हा एक. तर सगळे कुर्ते 200 रुपये. ह्याला थोडीशी प्रिंट, तो ग्रीनवाला होता ह्याला पण पूर्ण प्रिंटेडच आहे असा बॅक, आणि सेम प्रिंटेड आहे. आणि हा पण प्रिंटेड आहे, फक्त नेक एरियामध्ये थोडीशी एम्ब्रॉयडरी जी केली आहे ती सिक्वेन्सी वगैरे ती आहे, बाकी प्लेन आहे. आणि 3/4 स्लीव्ज आहेत, आणि प्लेन म्हणजे थोडंसं फॉईल वर्क केलेलं आहे, फॉईल रबर प्रिंट आहे, जाणार नाही आहे. तर एवढी सारी शॉपिंग मी करून आली आहे. तर तुम्हाला सांगा कुठला कल जास्त, तर माझ्या जे सगळ्या मैत्रिणी बघतात ब्लॉग त्यांना जास्त इंटरेस्ट कुर्त्यांमध्ये असेल. तर तुम्हाला सांगा कुठला कुर्ता माझा आवडला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जे सगळ्यांची प्राईस आहे 200 रुपये, मला फक्त 200 रुपयाला एक कुर्ता पडला. जेव्हा मी कंपनी मुंबईला होती तेव्हा पण मी 200-200 वालेच कुर्ते जास्त तर यूज करते, कारण ते रफ अँड टफ यूज करू शकतो. आपण एकदम महागातले कुर्ते वगैरे घेतो ना तेव्हा ते घालायची इच्छा होत नाही, कारण डाग लागेल, हे होईल ते होईल, त्याच्यामुळे जास्त त्यांना मेंटेनन्स असतो. ड्राय क्लिनिंग करा, हे करा ते करा. 200 रुपयाला कुर्ते घ्यायचे आणि मस्त पादडायचे. हा व्ह्यू माझा पहिल्यापासून होता. तर त्या खूप दिवस मी कधी कुर्ते विचारलेच नव्हते तुळशी भागेमध्ये. फर्स्ट टाइम आम्ही त्या दिवशी गेलेलो तेव्हा मी विचारले, तेव्हा मी 2 घेतले. आणि आत्ता मला घ्यायचेच होते, पण मी खास करून ह्याच्यासाठी गेलेली. अरे हो, आणि एक दाखवायचं राहिलं, वाण घेण्यासाठी गेलेली. आणि दुसरी गोष्ट, त्या दिवशी मला डिमांडमध्ये मी पॅन्ट घेतलेली, तुम्हाला दाखवलेली मागच्या ब्लॉगमध्ये, तर ती माझ्या साईजला नाही आहे, म्हणजे थोडीशी सैल होते मला. तर मी हा बेल्ट घेतला, हा बेल्ट पण 80 रुपये आहे फक्त. तर बार्गेनिंग करावं लागतं तुळशी बागेमध्ये. तर एवढी सगळी शॉपिंग मी केली आहे. तर तुम्हाला
माझी शॉपिंग कशी वाटली ते कमेंट करून सांगा, तुम्हाला कुठली आवडली ते पण कमेंट करून सांगा। तर हा छोटासा व्हिडिओ मी शॉपिंगचा बनवलाय, तर तुम्हाला कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा। तर मी तुम्हाला भेटते पुढच्या अशा डेली ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।